जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दासबोध वाचन दशक चौथा समास चौथा पादसेवन भक्ती श्रीराम मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण आता ऐका पादसेवन चौथी भक्ती श्री, श्री समर्थ म्हणतात की मागील समासात नामस्मरणाच्या नामस्मरण भक्तीच्या लक्षणांचे निरूपण केले आता चौथी भक्ती जी पादसेवन तिचे लक्षण ऐका पादसेवन तेची जाणावे काया वाचा मन मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे काया वाचा मनोभावाने प्राप्तीसाठी श्री सद्गुरूंच्या चरण कमलांची सेवा करणे ही पादसेवन भक्ती जाणावी या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण यातायाती कायमची चुकावी म्हणून सद्गुरु चरणी अनन्य होणे यालाच पादसेवन म्हणतात सद्गुरु विन काही भव नाही या कारणे लवलाही पाय सेवावे कृपे सद्गुरु शिवाय दुसरा काहीही भव तरुणोपाय नाही हे जाणून घेऊन शक्य तितक्या लवकर श्री सद्गुरूंच्या चरणांची सेवा करू लागवावे सद्वस्तु दाखव दाखवी सद्गुरु सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे श्री सद्गुरूच परमात्मा वस्तू दाखवितात सारासार विचार म्हणजे काय वगैरे सर्व कडून येते आणि परब्रह्माच्या स्वरूपा संबंधी निश्चय अंतकरणात ठसतो जे वस्तु दृष्टीस दिसेना आणि मनास तेही बासना सं संगत्या गेविना ते अनुभवासी ज्या वस्तू डोळ्यास दिसत नाही आणि मनानेही दिसत जी अनुभवता येत नाही ती आत्मवस्तू संघाचा त्याग केल्याशिवाय अनुभवास येत नाही अनुभव घेता त्याग नसे संग त्यागे अनुभव न दिसे हे अनुभवा अनुभवी अनुभवीशीच भाषे येरा योगी मी अनुभव घेतो अशी वृत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत संग त्याग नसतो ज्यावेळी संग त्याग घडतो तेव्हा अनुभव लक्षात येत नाही द्वैत राहतच नाही माझे हे बोलणे हे भवीच जाणू शकतील इतरांना त्यात गोंधळ आहे असे वाटते संग त्याग आणि निवेदन स्थिती अलिप्तपण सहज स्थिती विज्ञान हे सप्तही एक रूप संत त्याग आणि आत्मनिवेदन स्थिती आणि अलिप्तपणा सहज स्थिती आणि उन्मनी म्हणजे मनातीतता विज्ञान म्हणजेच स्वरूपनुभव ही सातही एक रूपच आहेत याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजू नागे। या स्थितीला आणखी नावेही आहेत पण स्वअनुभवाचे समाधान व्यक्त करणारी ती खुनेची वचनेच असतात हे सर्व काही केवळ श्री सद्गुरूंच्या चरण सेवा सेवनानेच समजू लागते वेद वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध भावगर्भ सिद्धांत अनुभव अनुर्वाच्य दातांत सत्यवस्तू <coughs> सॉरी वेद वेदांताचे रहस्य वेदांत सिद्धांताचा मार्ग त्यातील रहस्य व त्यांचे सिद्धांत यांचा अनुभव हा अवर्णनीय असला तरी तो सत्यवस्तू असल्याचे असल्याने प्रत्यक्षच असतो बहुदा अनुभवाची अंगे सकळकळती संत संघे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रकटे आत्मानुभवाची अशी अनेक अंगे आहेत ती संत संगाने संत समागमात कडू लागतात चौथ्या भक्तीचे वर्णन करण्याच्या प्रसंगाने परमार्थातील अनेक गुप्त रहस्य प्रकट होतात प्रगट वसोनी नसे गोप्य असोनी भाषे भाषा नसारीसे अनारिसे गुरुगम्य मार्ग वस्तू प्रगट असूनही नसल्यासारखी वाटते व वा अदृश्य असूनही मनाला जाणवते भास आणि अभासाच्या अतीत अशी ही परमात्मा वस्तू गुरुगम्य मार्गानेच जाणता येते मार्ग होय परी अंतरिक्ष जेथे सर्व ही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्षवेना गुरुगम्य मार्ग हा आत्म रामाशी ऐक्य पावल्याचा मार्ग आहे तेथे इतर तर्क इत्यादी पूर्वपक्षांप्रमाणे टिकू शकत नाही कारण स्वस्वरूप मन बुद्धी इंद्रियांनी जाणता येण्यासारखे नाही लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयाशी ध्यावे ते गे त्याची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती त्या वस्तूस लक्ष देऊन आतमध्ये दे पाहण्याचा प्रयत्न करावा ध्यान धरून त्यास जाणावयाचा प्रयत्न करावा मग तसे करताना ती वस्तूच स्वत आपणच होते शास्त्र प्रचिती, गुरु गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती ही त्रिविधा प्रचिती आहे असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे संत संगे करुणी सत्योत्तरे प्रत्ययासी येती असो स्वस्वरूपानुभाव प्राप्त करून घेण्याचे असे मार्ग आहेत ते सारासार विचाराने करतात व संत योग्य त्यांचा खरोखर अनुभव येतो सत्य पाहता नाही असत्य पाहता ना सत्य, असत्य पाहता नाही सत्य असत सत्या असत्याचे कृत्य पासी परमात्मा सत्य स्वरूप आहे त्याचा शोध घेऊ गेले। गेले असत्याचा माईक सृष्टीचा लोप होतो या उलट माईक सृष्टीला खरे मानून त्यात गुरपटल्यावर सत्य स्वरूप परमात्मा दुरावतो त्याप्रमाणे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर सत्य असत्याची प्रचिती अवलंबून असते पाहणार पाहणार पाहणे जयाला लागले ते तद, प्राप्त झाले तरी मग जाणावे बांधले समाधान पाहणारा परम वस्तू पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो वेगळा उतरत उरतच नाही तद्रुप होऊन जातो असा तो जेव्हा तद्रूप होतो तेव्हाच त्याच्या अंगी समाधान बांधते नाना समाधे पाहता बाधती सद्गुरु करता सद्गुरु नसे समाधान अनेक प्रकारे होत असले तरी सद्गुरूंच्या कृपेनेच अंगी बांधते त्यांच्याशिवाय परमात्म प्राप्तीचा दुसरा मार्गच नाही प्रयोग साधने सायास सा नाना संेपेक्षा नाही नाना प्रयोग केले ज्ञान भक्ती कर्म कर्मयोगादी अनेक साधने केली निरनिराळ्या प्रकारे जप तपादी सायास केले मोठ्या प्रयत्नांनी अनेक विद्यांचा अभ्यास केला तरी गुरु कृपेमुळे जी प्राप्त होते ती दुसऱ्या कशानेच होऊ शकत नाही जे अभ्यासे अभ्यासिता नये जे साधने असाध्य होये ते हे सद्गुरु वीन काये उमुजुन जाने जे अभ्यासाने प्राप्त जे जे हो शकत नहीं जे साधनांनी असाध्य आहे त्याते त्याचे ज्ञान होवो शिवाय कसे काय होणार या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरा वसंत संग संत बोलोची नये म्हणून ज्ञान मार्ग करण्यासाठी संग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे संत या गोष्टी बोलू सुद्धा नयेत सेवा वे सद्गुरूचे चरण या नाव पाद सेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले सद्गुरूंच्या चरणांची सेवा याचेच नाव पाद सेवन याप्रमाणे चौथा चौथ्या भक्तीचे लक्षण येथे वर्णन केले आहे देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसी ठाई सद्भाव दृढ धरावा देव ब्राह्मण आत्मज्ञानी संत व अत्यंत सात्विक सज्जन ही सेवेस योग्य स्थाने आहेत त्यांच्या ठिकाणी दृढ सद्भाव धरावा हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षा या कारणे परंतु सद्गुरु पाय सेवने या नाव पादसेवन हे जे मी सांगितले ते प्रवृत्तीचे बोलणे असून व्यवहार व प्रसंग परंपरा यांचे रक्षण व्हावे म्हणून सांगितले परंतु वास्तविक सद्गुरु चरणांची सेवा हीच खरी पाद सेवन भक्ती होय पाद सेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रि ग... त्रिजगती जये करिता सायोज्य मुक्ती साधकास होय ही पादसेवन नावाची चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी असून या भक्तीच्या योगेच साधकाला सायोज मुक्ती प्राप्त होते म्हणूनही थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार जये करिता पैल पार बहुत प्राणी पावती म्हणून ही भक्ती श्रेष्ठातही श्रेष्ठ आहे असे मी निर्धारपूर्वक सांगतो तिच्या योगेच अनेक लोक या संसार सागराचा पैल तिरास पोहोचले आहेत इथे श्री गुरुशिष्य गुरु शिष्य संवादे भक्ती नाम समास चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ